नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर डीईटी मध्ये मी अक्षय विकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। एक तारखेपासून आपण टेट नोट्स पहिला सुरुवात केलेली आहे। पहिल्या दोन व्हिडिओ मध्ये आपण विज्ञानातील भौतिक शास्त्र व त्यानंतर जीवशास्त्र या त्या शाखेत केला जाणारा अभ्यास व इतर शाखा असे विषय पाहिले। त्यानंतर टीईटी व टेट साठी अतिशय महत्त्वाचा असं 10वीचा इतिहास त्या संदर्भातले व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि जे की आताच्या सध्याच्या घडीला अनुसरून ती मागचा इतिहास पाहणं खूप गरजेचं होतं। त्या दृष्टिकोनातून आपण 10वीचा इतिहास पाहिलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाला सुरुवात करणार आहोत। मराठीमध्ये आपण एक मार्काला हमखास विचारला जाणार घटक म्हणजे मणी। मणी संदर्भात आपण या व्हिडिओपासून पहिला सुरुवात करणार आहोत। म्हणजे एकंदरीत जवळजवळ 3-3.5 हजार अशा मणी मी वाचल्या, पहिल्या पाठ केल्या म्हणजे लक्षात ठेवल्या। त्याच्यापैकी अतिशय ऑड असणाऱ्या जे की आपल्याला माहिती नाहीत, रोजच्या जीवनामध्ये वापरत नाहीयेत, आपण सहज जरी चाललो तरी आपल्याला ज्या म्हणी येतात त्या नाही आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जातात त्या सुद्धा म्हणी नाही, जे की सर्वांना पाठ आहेत। पण अशा म्हणी 3-3.5 हजार म्हणीमधून 300 अशा म्हणी मी निवडलेल्या आहेत की ज्या की ऑड आहेत। त्या अशा ऑड म्हणी आपण आजच्या या व्हिडिओपासून पाहायला सुरुवात करणार आहोत। म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये 50 म्हणी पाहणार आहोत। आता हे 300 म्हणी कलेक्ट करायला म्हणजे 3-3.5 हजार म्हणी वाचले, त्याच्यामध्ये 15-16 तास गेले। 15-16 तासांमधून मी 300 म्हणी निवडलेले आहेत आणि त्या 300 म्हणीवर मी हे व्हिडिओ बनवत आहेत आणि 1 तासामध्ये तुमचे 300 म्हणी एकदम क्लिअर होऊन जातील। आता तुम्ही म्हणताल, सर एवढं कशाला करताय, सरळ त्या म्हणीचे फोटो काढा किंवा पीडीएफ करून ग्रुपवर टाका। तर तसं नाही, मी 15-16 तास घातलेले आहेत, त्या 15-16 तासांमधून सर्व म्हणी फक्त 1 तासामध्ये कलेक्ट करून तुम्हाला देत आहे। आता 1 तासामध्ये देत आहे, मी 15-16 तास घातलेले आहेत आणि हे व्हिडिओ बनवायला सुद्धा घालत आहे। तर त्या दृष्टिकोनातून 1 तास तुम्ही थोडस कष्ट घ्यायला शिका, म्हणजे जेणेकरून तुमचा सुद्धा फायदा होईल। नुसतं पीडीएफ करून किंवा फोटो पाठवून मी वाचतो तसं काही कामाचं नाही येते। तर आता जास्त वेळ बडबड न करता आपण ह्या म्हणींना सुरुवात करू। तर तसं पाहायला गेलं तर म्हणी हा विषय खूप सोपा आहे, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील आहेत, आपल्याला त्या म्हणी येत असतात। पण आपण अशा म्हणी पाहणार आहोत की आतापर्यंत ऐकल्या नाही, तर थोड्याशा ऑड आहेत, ऐकायला वेगळं वाटतं। पण काही काही म्हणी अशा आहेत की ती म्हणी वेगळी असते पण त्याचा अर्थ वेगळा असतो। त्या म्हणीचा आणि अर्थाचा काही साधर्म्य नसते किंवा त्या म्हणी आणि अर्थाचा काही ताळमेळ नसतो, अशा सुद्धा म्हणी आहेत। तर आता आपण डायरेक्ट म्हणी पाहायला सुरुवात करू। तर या व्हिडिओमध्ये आपण अशा 50 म्हणी पाहणार आहोत की ज्या ऑड आहेत। पण आता ह्या म्हणी अभ्यासाची आपल्याला गरज का लागते, कारण पूर्वीचे लोक पहा किंवा आपली आई पहा, आपली आई वडील, आजी आजोबा पहा, त्यांना म्हणी हा तोंड पाठ होत्या। त्यांचे बोलणे, त्यांचे संवाद ऐका, ते प्रत्येक वाक्यामध्ये किंवा प्रत्येक शब्दामध्ये त्यांची मन लपलेली असते, प्रत्येक वाक्यामध्ये त्यांची एक ना एक मन येते। पण आत्याच्या जनरेशनला, जे की आपली जनरेशन आहे, आपल्या जनरेशनला अशा म्हणी म्हणता येत नाही, त्या म्हणीचा आपण उपयोग करत नाही। पूर्वीची जनरेशन पहा, प्रत्येक वाक्यामध्ये मन होती। त्याच म्हणी ह्या आहेत जी की आत्ता आपण अभ्यासत आहोत, आपल्याला लक्षात राहत नाहीत म्हणून आपण अभ्यास करत आहोत आणि तेच आपल्याला परीक्षेला विचारलं जातं। आता पहिली म्हण आहे, अचाट चाने मसनात जाणे। अचाट चाने मसनात जाणे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की परिणाम वाईट होतो। म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की परिणाम वाईट होतो, याच्याशी मिळती जुळती म्हण कोणती आहे, तर अति तेथे माती। आता दुसरी म्हण आहे, अगं अगं मशी मला कुठे नेशी, अगं अगं मशी मला कुठे नेशी, म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची आहे पण आपण दुसऱ्याच्या खातीर केली किंवा दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार केली, त्याचा अर्थ आहे अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, असं आहे ते। अन्नाचा मारलेला खाली पाही आणि तलवारीने मारलेला वर पाही। अन्नाचा मारलेला खाली पाही आणि तलवारीने मारलेला वर पाही, याचा अर्थ असा होतो की सौम्यपणाने माणूस वश करता येतो पण उद्धटपणाने तो आपला शत्रू होतो। म्हणजे प्रेमाने एखाद्या व्यक्तीचं मन जिंकता येतं पण त्याच्याशी उद्धटपणे बोललं तर तो आपला शत्रू होतो, म्हणजेच याचा अर्थ आहे अन्नाचा मारलेला खाली पाही आणि तलवारीने मारलेला वर पाही। अर्धी दान महापुण्य, अर्धी दान महापुण्य म्हणजे गरजू माणसाला दान केल्याने पुण्य मिळते, म्हणजे गरजू माणसाला दान दिल्याने पुण्य मिळते।
तर त्या पुढली म्हण आहे, आळात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल, आळात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. म्हणजे जी गोष्ट आपल्या मुळातच नाही त्या गोष्टीची थोडी सुद्धा अपेक्षा करणं चुकीचं आहे, म्हणजे व्यर्थ आहे. अगं सोमेश्वरी बंब रामेश्वरी, अगं सोमेश्वरी बंब रामेश्वरी. आता याचा अर्थ कसा आहे माहितीये का, ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला मदत न करता, ज्या व्यक्तीला गरज नाही त्या व्यक्तीला मदत करणे, म्हणजे अगं सोमेश्वरी बंब रामेश्वरी. आता यानंतरची जी म्हण आहे ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज वापरली जाते, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. म्हणजे जे आपल्या कर्मामध्ये लिहिले आहे त्यानुसार ते भोगावे लागते, त्याबद्दल कुरकूर करून चालत नाही. आलिया भोगासी करावे सादर, म्हणजे जे आपल्या कर्मात आहे, म्हणजे जे आपल्या कर्मात काही लिहिले आहे ते भोगावेच लागते, त्याबद्दल थोडी सुद्धा कारकूर करू नये. आता आठवी म्हणाय, आधीच तारे त्यात शिरले वारे, आधीच तारे त्यात शिरले वारे. म्हणजे आधीच माकड आणि त्या माकडाला मध्य प्यायला द्यावे तसे, म्हणजे माकड कसा उड्या मारतो आणि त्यातल्या त्यात त्या माकडाला जर दारू प्यायला दिली तर माकड कसं करेल, म्हणजेच आधीच तारे त्यात शिरले वारे. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून, आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून. म्हणजे आता इथं काय सरळ सरळ खरंच आपलं नाक कापायचं नाहीये, आपलं नाक कापल्यामुळे दुसऱ्याला अपशकून होणार आहे असं नाहीये, तर आपले नाक दुसऱ्याला अपशकून म्हणजे दुसऱ्याचे वाईट व्हावे त्या दृष्टिकोनातून अगोदरच आपण स्वतःची वाईट करून घेणे, म्हणजे आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून. याचा अर्थ असा होतो की दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून अगोदरच स्वतःचे वाईट करून घेणे. आता पुढली म्हण एकदम खतरनाक आहे, अडक्याची भवानी सापिकेचा शेंदूर, अडक्याची भवानी सापिकेचा शेंदूर, अडक्याची भवानी सापिकेचा शेंदूर. म्हणजे शुल्लक गोष्टीसाठी भरमसाट खर्च करणे, शुल्लक गोष्टीसाठी भरमसाट खर्च करणे. आता जी काही पुढली म्हण आहे ती म्हण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडलेली असते किंवा प्रत्येकाच्या आयुष्यावर ठरलेली आहे किंवा प्रत्येक जण तसा करतो ती पाहूनच म्हण तयार झालेली आहे. कशी, अंगावरचे लेणे जन्म भर देणे, अंगावरचे लेणे जन्म भर देणे. म्हणजे काय, तर दागिन्याकरता खर्च करून ठेवायचा आणि तो जन्मभर फेडत राहायचा. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा बरेच व्यक्ती असे करतात. कसे, अंगावरचे लेणे जन्मभर देणे, म्हणजे दागिने खरेदी करण्यासाठी भरमसाठ खर्च करायचा आणि ते फेडण्यासाठी जन्मभर फेडत बसायचं. पुढली म्हण अशी आहे की ती म्हण वाचून ऐकून थोडासा अर्थ बिर्थ काही लागत नाहीये, वेगळंच काहीतरी जाणवतो. आठ हात लाकूड नऊ हात थरपी, आठ हात लाकूड नऊ हात थरपी. म्हणजे काय, अत्यंत मूर्खपणाची अतिशोक्ती, अत्यंत मूर्खपणाची अतिशोक्ती. म्हणजे काय, आठ हात लाकूड नऊ हात थरपी. अंगाला सुटली खाज हाताने नाही माज, अंगाला सुटली खाज हाताला नाही माज. म्हणजे काय, तर गरजावंतांना अक्कल नसते, गरजावंतांना अक्कल नसते. म्हणजे काय, तर अंगाला सुटली खाज हाताला नाही माज. आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंकायचं, आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंकायचं. म्हणजे काय, तर आपले दोष दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करणे, आपले दोष दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करणे. आता पुढली जी म्हण आहे ही म्हण बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये, जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये येऊन गेली आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापरात असलेली आहे. ती कुठली, उथळ पाण्याला खळखळाट फार, उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे काय, तर ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बडाया मारतो, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बडाया मारतो. म्हणजे काय, तर उथळ पाण्याला खळखळाट फार. उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक, उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक. आता इथं कावळा बेडूक येणार आहे का, नाही. तर याचा अर्थ काय आहे, तर एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावीच लागते, एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावीच लागते. म्हणजे काय, तर उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक. असं उसाच्या पोटी कापूस, उसाच्या पोटी कापूस. आता खरंच काय उसाच्या पोटी कापूस येत असतो का, नाही. तर ही मन आहे, या मनीचा एकदम उपयोग काय आहे किंवा ही मनी कशी, मन कशी वापरली जाते, तर सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. म्हणजेच उसाच्या पोटी कापूस. ऋषीचे कुळ आणि हरळीचे मूळ पाहू नये, ऋषीचे कुळ आणि हरळीचे मूळ पाहू नये. म्हणजे ऋषीचे कुळ आणि हरळीचे मूळ पाहण्यासाठी खूप खोलवर, म्हणजे खूप खोलवर शोधात जावावे लागते, असं त्याचा अर्थ आहे.
एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटो पाहतो बिडी, म्हणजे दुसऱ्यांच्या अडचणींचा किंवा दुसऱ्यांचा विचार न करता स्वतःचा फायदा कसा होईल याचा विचार करणे म्हणजेच काय? तर एकाची जळते दाढी दुसरा पेटू तू पाहू त्यावर बिडी। एका पुताची माय आणि वळणी वाटे जीव जाय, एका पुताची माय आणि वळणी वाटे जीव जाय, म्हणजे एकटा पुत्र असून सुद्धा सुखी नसणे म्हणजे काय? तर एका पुताची माय वळणा वाटे जीव जाय। एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला, एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला, म्हणजे एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे म्हणजे काय? एक कोल्हा अनेक ठिकाणी व्याला म्हणजे एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे। एक पंथ दो काज, एक पंथ दो काज म्हणजे काय? एकाच रस्त्यावरची कामे एकाच खेपेमध्ये पूर्ण करणे म्हणजे काय? एक पंथ दो काज। एकादशीच्या घरी शिवरात्र, एकादशीच्या घरी शिवरात्र ते कसं शक्य आहे का? नाहीये। तर कसा याचा अर्थ काय आहे? तर एका दरिद्री माणसाचा दुसऱ्या दरिद्री माणसाला काहीही उपयोग होत नाही म्हणजे काय? तर एकादशीच्या घरी शिवरात्र। ओ म्हणता ठोईना, ओ म्हणता ठोईना म्हणजे काय? तर अक्षर शत्रू, अगदीच अक्षर शत्रू म्हणजे त्याला अक्षराचं कसलंच नाही, त्याचाच अर्थ काय? ओ म्हणता ठोईना। कोंड्यांचा मांडा करून खाणे, कोंड्यांचा मांडा करून खाणे म्हणजे काय? जे काही आहे, जे काही मिळेल त्यात, म्हणजे जे काही मिळालेलं आहे त्यात समाधान मानणं म्हणजेच कोंड्यांचा मांडा करून खाणे। केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी, केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी म्हणजे अत्यंत गरीब परिस्थिती असते म्हणजे काय? केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी म्हणजे काय? तर अत्यंत गरीब परिस्थिती असणे। काळी चोर तो माडी चोर, काळी चोर तो माडी चोर म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला म्हणजे काय? तर क्षुल्लक अपराध केलेल्या एखाद्या व्यक्तीला न केलेल्या अपराधाशी संबंध जोडणे म्हणजे काय? तर काळी चोर तो माडी चोर म्हणजे ज्या व्यक्तीने क्षुल्लक अपराध केलेला आहे त्या क्षुल्लक अपराध केलेला आहे म्हणून न केलेल्या अपराधाशी त्याचा संबंध जोडणे म्हणजे काळी चोर तो माडी चोर। कुडी तशी पुढी, कुडी तशी पुढी, आता याच्यावर काय समजतं का? नाही। पण याचा अर्थ काय होतो? कुडी तशी पुढी म्हणजे देहाप्रमाणे आहार, म्हणजे प्रत्येकाच्या देहाप्रमाणे त्याचा आहार असतो पण काही ठिकाणी ते अपवादात्मक असतात। काम नाही कवडीचं आणि रिकामपण नाही गडीचं, काम नाही कवडीचं आणि रिकामपण नाही गडीचं म्हणजे काहीही काम न करणारा माणूस सतत सबबी सांगतो म्हणजे काम न करणारा माणूस त्याबद्दल नुसते कारण सांगतो। काळी बेंद्री एकाची आणि सुंदर बायको लोकाची, काळी बेंद्री एकाची आणि सुंदर बायको लोकाची म्हणजे काय? तर सुंदर स्त्रीकडे वाईट नजर असणे म्हणजे काय? सुंदर स्त्रीकडे वाईट नजर असणे। काळी बेंद्री एकाची सुंदर बायको लोकाची म्हणजे सुंदर स्त्रीकडे वाईट नजर असणे। आता पुढली जी काही म्हण आहे ती प्रत्येक महिला वापरत असते, कानात बुगडीन गावात फुगडी, कानात बुगडीन गावात फुगडी म्हणजे काय? तर आपले वैभव्य प्रदर्शित करणारी स्त्री। तर काय? कानात बुगडी आणि गावात फुगडी। गाव करी ते राव न करे म्हणजे पैशाच्या जोरावर श्रीमंत माणूस जो करू शकत नाही ते सामान्य लोक एकीच्या बळावर किंवा एकीच्या जोरावर करू शकतात। गाव करी ते राव न करी। गवत्या बसला जेवाया अंता कासंग शेवाया, गवत्या बसला जेवाया अंता कासंग शेवाया म्हणजे काय? तर अडाणी मनुष्य चांगल्या वस्तूंचा उपभोग घेऊ शकत नाही किंवा अडाणी मनुष्य चांगल्या वस्तूंचा उपभोग करू शकत नाही। आता आपली 35व्या क्रमांकाची म्हण आहे, घर साकड नि बैल भाकड, घर साकड नि बैल भाकड म्हणजे कोणत्याही बाबतीत परिस्थिती अनुकूल नसणे। घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीर, घोड्यावर हौदा आणि हत्तीवर खोगीर म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करणे। घुसळतीपेक्षा उकळतीच्या घरी अधिक, घुसळतीपेक्षा उकळतीच्या घरी अधिक म्हणजे काय? तर श्रम करून पोट भरणाऱ्यांपेक्षा लुबाडणाऱ्यांची चैन अधिक असते, श्रम करून पोट भरणाऱ्यांपेक्षा लुबाडणाऱ्यांची चैन अधिक असते म्हणजे काय? तर घुसळतीपेक्षा उकळतीच्या घरी अधिक। चोराच्या हातातील लंगोटी म्हणजे काय? आता काय सरळ सरळ चोराच्या हातातील लंगोटी आपल्याला घ्यायची आहे का? नाही। तर चोराच्या हातातील लंगोटी म्हणजे काय? चोराच्या हातातील लंगोटी म्हणजे काय? ज्या व्यक्तीकडून काही मिळण्याची किंवा काहीही मिळण्याची आशा नाही त्या व्यक्तीकडून थोडेसे मिळणे हेच नशीब। चांदणे चोराला ऊन घुबडाला, चांदणे चोराला ऊन घुबडाला म्हणजे चांगल्या गोष्टी दुर्जनाला आवडत नाही, चांगल्या गोष्टी दुर्जनाला आवडत नाही।
छक्के पंजे करणे, आपण छक्के पंजे करण्यामध्ये खूप हुशार आहोत अशी म्हण वारंवार वापरली जाते. जे काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळा ही ऐकलेली असेल की छक्के पंजे एक करणे म्हणजे काय, तर हात चालाकी करणे. ज्याच्या हाती ससा तो पारली, ज्याच्या हाती ससा तो पारली म्हणजे काय, तर ज्याच्या हाती सत्ता आहे तो स्वतःश्रय घेऊ पाहतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे आपल्याकडे जी गोष्ट आहे ती सगळ्याकडे आहे. झाडाला कानवळे आणि आळात गुळवणी म्हणजे काय, तर ज्या गोष्टी शक्य नाहीत अशा गोष्टी करणे. झाडाजवळ छाया आणि बुवाजवळ बाया, झाडाजवळ छाया आणि बुवाजवळ बाया म्हणजे काय, तर जेथे प्रेमाची सावली असते तेथे लोक गोळा होतात. टिटवी देखील समुद्र आठवते, टिटवी देखील समुद्र आठवते. आता हा एक पक्षी आहे, तो गुगलवर सर्च करा टिटवी कसला असतो तो. याचा अर्थ आहे शुद्र मनुष्य सुद्धा प्रसंग पडल्यावर मोठे काम करू शकतो. टिटवी देखील समुद्र आठवते म्हणजे काय, तर शुद्र मनुष्य सुद्धा प्रसंग पडल्यावर मोठे काम करू शकतात. डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव, डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव म्हणजे काय, महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. ढोंग दतोरा हाती कटोरा म्हणजे ढोंगी माणसाच्या नादी लागल्यानंतर किंवा ढोंगी माणसाच्या नादी लागल्यास शेवटी नुकसान होते म्हणजे होतेच. म्हणजे ढोंगी दतोरा हाती कटोरा. तुकाराम बुवांची मेघ, तुकाराम बुवांची मेघ म्हणजे काय, तर अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट. अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट म्हणजे तुकाराम बुवांची मेघ. आता शेवटच्या दोन म्हणी आहेत म्हणजे 49 आणि 50 ह्या दोन म्हणी झाल्या की हा व्हिडिओ संपतो. म्हणजे आजच्या व्हिडिओतल्या 50 म्हणी संपतात. तिळगुळ घ्या गोडगोड बोला, तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे आपण संक्रांतीमध्ये दरवेळेस म्हणतो. तिळगुळच्या वेळेस तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणतो, पण ती म्हण कशी वापरायची, कुठं वापरायची त्याचा अर्थ माहिती नसतो. तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणजे गोडगोड बोलून वैरभार मिटवणे किंवा वैरभार नष्ट करणे. आता आजच्या व्हिडिओ मधली किंवा आजची शेवटची म्हणजे 50वी म्हण आहे दृष्टी आड सृष्टी. दृष्टी आड सृष्टी याचा अर्थ होतो आपल्या मागे काय चालले आहे याची चिंता करू नये. आपल्या मागे काय चालले आहे याची चिंता करू नये म्हणजेच दृष्टी आड सृष्टी. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओ मधल्या 50 म्हणी संपलेल्या आहेत. आता 50 म्हणी समजायला किंवा 50 म्हणी समजून सांगायला जवळजवळ 20 मिनिटाचा अवधी गेला असेल किंवा 20 मिनिटाच्या आसपास लागले असतील. आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट सर त्याचे फोटो काढून द्या आम्ही 5 मिनिटांमध्ये 50 वाचून टाकतो, तसं नाही. हे सगळं कलेक्ट करण्यासाठी मी 15-16 तास घातलेले आहेत. तेही करून पुन्हा ते एकत्र केलेले आहेत म्हणजे ते काढलेले आहेत. ते काढून 50-50 असा बंच करून त्याचे 4 व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे पोचतील. आणि आता कसं आहे, एकदा ऐकलं ना पुन्हा विसरण्यासारखं नाही. नुसतं वाचून आपण विसरून जाऊ शकतो, पण ऐकल्याने ते जास्ती लक्षात राहत. त्या दृष्टिकोनातून म्हणी मी हे समजून आणि व्यवस्थितपणे सांगत आहे म्हणजे कधीही विसरू नये. एक मार्ग आपला एकदम व्यवस्थितपणे मिळून जाईल व आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा ह्या म्हणी उपयोगाला येते, वापरता सुद्धा येतील. तर आजचा हा म्हणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. किंवा नोट्सच्या स्वरूपात आपण जसं नोट्स देत होतो ते वाचून त्या स्वरूपात ह्या म्हणी कम्प्लीट करायच्या, की आता ह्या म्हणीचा जसा व्हिडिओ केलेला आहे तसाच पुढला सुद्धा म्हणीचा व्हिडिओ करायचा तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा. पण कधी हे व्हिडिओ पाहून जर तुमचा काही फायदा होत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.